नागपुरातील सर्व मेडिकल मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आलंय. नागपूर पोलीस आयुक्तांनी याबाबतचे आदेश काढलेत. येत्या 3 दिवसात मेडिकल मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश देण्यात आले. काही तरुण नशेच्या गोळ्या खरेदी करत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. नशेखोर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेच्या गोळ्या खरेदी करत असल्याचं प्रमाण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलंय. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दलालांना आळा बसणार असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे. फार्मेसी शॉप्सला सीसीटीव्ही कॅमेरा लावणे बंधनकारक राहील या दृष्टिकोनातून 133 सीआरपीसीचे ऑर्डर निर्गमित करण्यात आलेली होती. त्याचे अंमलबजावणीसाठी 3 दिवसाची वेळ हे फार्मेसी शॉप्सला देण्यात आलेली आहे. FDA कडून त्यांचे ड्रगिस्ट असोसिएशनला ऑलरेडी सूचना देण्यात आलेली आहे आणि आमचे पोलीस स्टेशनचे मार्फतीने पण त्यांना सूचना देण्यात येत आहे. आणि औषध अधिक माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, मंगेश मोहिते. मंगेश, आपण बघतोय की पोलिसांनी आता मेडिकल मध्ये सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आलेले आहे, काय सांगशील या सगळ्याबद्दल? नक्कीच, नागपूरच्या पोलिसांनी आता ऑपरेशन नार्को फ्लॅश आउटच्या अभियानास सुरुवात केली असून त्या अंतर्गत आता शहरातील सर्व औषधालयाच्या दुकानावर पोलिसांचा वॉच असणार आहे. शहरातील औषधाच्या दुकानामध्ये विना रिपेक्शन विशिष्ट मादक औषधे विकणाऱ्या दुकानदाराचा शोध आता पोलिसांनी सुरू केला आहे. शहरातील सर्व औषधे दुकानामध्ये 10 नोव्हेंबर पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य करण्यात आले असून याचे पालन न करणाऱ्या औषधे दुकानदारांना परवाना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. अगदी धन्यवाद मंगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.